नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय डाळ कांदा। अगदी घरातली उपलब्ध साहित्यातून अगदी चविष्ट भाजी होते। बरेच वेळा आपल्याकडे भाजीला काही नसतं किंवा टिफिनला काय द्यावं हा मोठा प्रश्न असतो। त्याच त्याच भाज्या खाऊन पुष्कळ वेळा कंटाळाही आलेला असतो। तर जर अशी वेगळी रेसिपी, फार तेलकट नाही, फार मसाले नाही, सोपी रेसिपी, चला सुरुवात करूया डाळ कांदा बनवायला। डाळ कांदा बनवण्यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ भिजत घातली। ती भिजायला एक तास लागतो। मुगाची डाळ फार लवकर भिजते। त्यानंतर त्यातलं पाणी पूर्ण निथळून काढलेलं आहे। जर तुमच्याकडे साल काढलेली डाळ नसेल तर तुम्ही सालवाली डाळ सुद्धा घेऊ शकता। तिचा सुद्धा डाळ कांदा अतिशय चविष्ट लागतो, फक्त तिला भिजायला जरासा वेळ लागतो। मग आता आपली डाळ छान भिजलेली आहे, तिचं पाणी निथळून झालेलं आहे। मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये एक चमचाभर तेल घेतले। तेल पण आपल्याला या भाजीला काही खूप जास्त घालायचं नाही आहे। तेल छान तापलं की त्यामध्ये आपली मोहरी घाला। मोहरी घातल्यावर आपण घातले मिरचीचे तुकडे, कडीपत्त्याची पानं, थोडासा हिंग, त्यानंतर तीन मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे। या भाजीला कांदे भरपूर कांदे असले की चव छान येते, म्हणून मी कांदे घेतलेले आहेत। तर कांदे आपण तीन कांदे घेतलेले आहे आणि काही कडीपत्त्याची पानं मी अख्खी टाकली आहेत तर काही चिरून टाकली आहे, कारण सगळेजण कडीपत्ता काढून टाकतात ना म्हणून। मग आता कांदा आपला छान शिजला आहे, बघा कांद्यानी रंग बदललेला आहे, तेलसुद्धा सोडायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे आपला कांदा छान परतला गेलेला आहे। कांदा छान परतला गेला की आपल्याला आता त्यामध्ये मसाले घालायचे आहेत। मसाले म्हणजे आता फक्त कोरडे मसालेमध्ये आपल्याला लाल तिखटाची लाल तिखट घेतलंय मी चमचाभर, पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि थोडीशी धनाजिरा पावडर घ्या आणि हे सुद्धा छान परतून घ्या। हे छान परतलं गेलं की आपली जी डाळ आहे, जिचं आपण पाणी निथून काढलेलं आहे, ती डाळ घाला। तर डाळ आपल्याला घालायची आहे, पाणी नको त्यात, नाहीतर डाळ खूप ओव्हर कुक्ड होते। म्हणून आपण पाणी निथळून काढलेलं आहे, डाळ टाकलेली आहे। व्यवस्थित परतून घ्या, चवीप्रमाणे त्यात मीठ घालायचं। थोड्या वेळ परतून घ्या, सगळ्या बाजूनी छान मसाले लागले गेले पाहिजे। हां, एक विसरली मी, थोडासा लसूण पण ठेचून घाला। कांदा परततानाच लसूण पण ठेचून घाला, म्हणजे चव छान येते। आणि छान परतून घ्या। गॅसची पॉवर पूर्ण रेसिपीवर आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे, म्हणजे मंद गॅसवरच रेसिपी करायची आहे। डाळ कांदा शिजत आला की आपण तुम्ही बघताय मुगाची डाळ शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि हा डाळ कांदा थोडासा क्रंचीच चांगला लागतो। परंतु तुम्हाला जर नरम शिजलेला डाळ कांदा हवा असेल तर तुम्ही त्याच्यावर 3-4 मिनटं झाकण ठेवू द्या। मी मात्र झाकण न ठेवताच 7 ते 8 मिनटं शिजवणार आहे। परतलं नाही गेलं तर लवकर डाळ कांदा करपतो, म्हणून तो पण लक्ष ठेवा। आपला डाळ कांदा परतला नाही गेलेला पाहिजे। तेल सोडलं आहे, भाजीने थोडंसं रंग बदललेलं आहे, भाजी शिजलेली। आपली भाजी शिजली की त्यात कोथिंबीर पेरा, कोथिंबीर पेरली की आपली भाजी तयार आहे। पोळीबरोबर मस्त लागते, भाकरीबरोबरही छान लागते, टिफिनला तर अगदी मस्त आहे, मुलांना फार आवडते। तर घरी नक्की ट्राय करा डाळ कांदा आणि माझं चॅनलही नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।